काठेवाड्यातील प्रभास पाटणचे हे समुद्र तीर या सागर लहरी ज्या दिशेला सारख्या झेपावत असतात ते हे जगप्रसिद्ध श्री सोमनाथ मंदिर कोट्यावधी भाविकांच्या अंतकरणात ज्याच्या दर्शनाची तळमळ असते 12 ज्योतिर्लिंगामध्ये ज्याचं प्रथम स्मरण केलं जातं त्या सोरटीच्या सोमनाथाचं हे पवित्र मंदिर या श्री सोमनाथ पिंडीचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचं भाग्य प्रत्येकाला कुठून मिळणार पण आपल्या महाराष्ट्रात मात्र श्री सोमनाथ स्वयंभू पिंडीच्या रूपाने अक्षय वास करीत आहे पुणे जिल्ह्यात बारामतीजवळ नीरा नदीच्या काठचं करंजे गावातलं हे पहा श्री सोमनाथ मंदिर दरवर्षी शेवटच्या श्रावणी सोमवारी इथं मोठी जत्रा भरते हजारो भाविक रेल्वेनं मोटारनं बैलगाड्यातून वा पायी श्री सोमनाथाचं प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी या जत्रेला येतात ही परंपरा सुरू होण्यामागं एक अकल्पित अगदी अद्भुत सत्यकथा आहे ती कथा म्हणजेच आज होणार तू नवरी आज होणार
शुभमंगल सावधान।
मकान माझ्या पायाश नाही. इथ आहे माझ्या हृदयात. पतीचे पाय हा सवाष्टींचा स्वर्ग. छे छे, नवरा आणि बायकोचं एक रूप होणं म्हणजेच खरा स्वर्ग. मालय किती छान दिसते. तुझ्याकडे पाहिलं की मनात कितीतरी कल्पना उसळतात. कसल्या? सोरटीच्या सोमनाथाच्या पूजेची परंपरा आहे ना तुमच्या घराण्यात, त्या सोमनाथाची पूर्ण कृपा झालेली दिसते तुझ्यावर. कशी? शंकराच्या जटेतून झुळझुळ वाहणाऱ्या गंगेचं शुद्ध निर्मळ पाणी तुझ्या डोळ्यात खेळते. त्याच्या भालावरील चंद्राचं शीतल चांदणं तुझ्या चेहऱ्यावर पसरलंय. आणि त्याच्या गळ्यातला नाळ तुझ्या या वेणीच्या रूपानं आलंय. आता सांग, तुला काय वाटतं माझ्याबद्दल? वाटत माझं साता जन्मांचं सुखरूप, आई वडिलांचे आशीर्वाद, पूर्वजांची पुण्याई आणि सोमनाथाची कृपा मूर्तिमंत माझ्या समोर. किती भाग्यवान आहे तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली. पुरी पुरी दूध घेता ना? अगं दुधाचं काय अप्रूक आपल्याला, गवळ्याचं घर आपलं. मला दूध नकोय, मला पाहिजे काय अमृत. चला मालू, या आनंदाच्या प्रसंगी काय हवं ते माग. सर्वस्व मिळाल्यावर आणखी काय मागायचं? काहीतरी माग. एकच विनंती आहे माझी. सांग. मला दोन्ही देवांची पूजा करायला मिळावी. म्हणजे? माहेर राहून आणलेल्या सोमनाथाच्या पिंडीची आणि या देवाची. असं असं, म्हणजे त्या महादेवाची आणि या महादूची. अवश्य अवश्य. Thank you.
मग मी आल्याच कस ध्यानात येणार तुझ्या? रागावलात? हो चुकलं का माझं काही? हा मग काय चुकलं सांगा ना। तुझं म्हणे माझ्याकडे लक्षच नाही, क्षमा करा मला। हे काय कालच नाही का आपलं ठरलं? काय दोन्ही महादेवांची पूजा करायची म्हणून? हो मग? मग काय त्या महादेवाची पूजा केलीस? आणि मग आता या महादेवाची? अहो हे काय सासूबाई बघतील ना। आई बाहेर गेली। अहो 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 मालक अहो अहो हा म्हणजे अजून उठायचे झालं। आता जायलाच नेहमीची रती घालून शेतावर जायला हवं। जरा थांबा जितक्या लवकर कातड फेडला कोणास ठाऊ। आलो आलो बिगिन झालं नाही का आम्हाला बायको नाही काय अशी पण काय खोमण्या लागली लवकर। अव तसं मी रोजच लवकर यायला धडपडतोय पण बायको आणि पोर यांच्या येड्यातून लवकर सुटकाच होत नाही माझी। मग आज कशी काय झाली? आज आवडीनेच पहाटे उठवलं म्हणाली आज तरी जावा लवकर नव्या मालकीन बाई आल्या त्यांच्यामुळे आळशीपणा दिसाय ना ग असं म्हणाली। दंडवत वहिनी वाय मालू मालू हा खोमण्या जी गुराखी आहे आपल्या घरी गडी म्हणायचं ना आम्हाला भावासारखा थांबला। वहिनी वाय काही चुकलं माकलं तर सांभाळून घ्यावा नाही मालक घेतात तुम्ही भी घ्यावा। अरे खोमण्या जी ही कपिला गाय आली आपल्याकडे तुझ्या मालकिणी बरोबरच वही का? होय म्हणजे पाठ राखीनच म्हणा की होय पण ती हिथंच राहून कायम पाठ राखणार आहे तुझ्या मालकिणीची। चांगला आहे आणि हो बघ ती काळी घाबण आहे नीट काळजी घेतोस ना तिची? त्याची काय बी काळजी नका तुम्हाला मला सवय आहे। माझ्या घरात तीन बाळंपण झाली प्रत्येक वेळेला बाळ बाळांची सुखरूप। अरे वा आता चौथं वाट्यावर आहे भाग्यवान आहे होय का? हे म्हणजे घरात पोरण बाहेर ढोर वागवता वागवता नाकी न येतात माझ्या। ते कसं का? कसं म्हणजे बाहेर हाईक हाईक आणि घरात ऐक ऐक आणि तुम्ही म्हणता भाग्यवान आहे। नाही नाही तुमचं ठीक आहे व अख्खं मैदान तुम्हाला मोकळं आहे। आता हसताय सर पर एकदा का माग रांग लागली म्हणजे सुख कळ तुम्हाला लई वाढ बघाय नाही ग मोरल्याच वर्षी बघा मालक
मालकीन बाकी लाखात एक हुडकले सा बघा. त्यासनी जीवा बार सांभाळ. तुम्हाशी सांगाय नगच म्हणा, पर आईंचा स्वभाव जरा कडक आहे म्हणून. पर आई रामपरी गेले कुठं? गेली असेल कुठंतरी चकाट्या पिटायला. तिचा आवडता उद्योग आहे तो. आणि आता तर काय काय घरात हक्काच माणूस आलाय राबायला. वय वय माधू गेले काय? रसिक झाल्याने गेलं नाही का अजून? हा काय मी निघालो. काय रे खोमण्या जी, एवढ्या कसल्या गप्पा रंगात आल्या होत्या? काही नाही जी, आपलं हे नाही म्हणजे लाडू खाऊन झालं लग्नाचं. आता मोरल्या वर्षी पेढे केव्हा मिळणार हे विचारत होतो मालकात. बरोबर जी, तर लग कामाला. वय वय चाललं ते माझं काम. झाली ना तुझ्या यथा सांग. मोठ पुण्यवान घराणं तुमचं, आणि तुम्ही तर काय लहानपणापासूनच संती. बापाने ठेव म्हणून पिंडी दिली ना, आता करा घराचं जेवण. आता खाली मानदानाची उभी कार आली सुंबासारखी, खाली मुंडीन पाता ढुंडी. एवढा दिवस वर येऊन पुन पडते, पण कामाचा काही विजिट पडला का घरात? सडा रांगोळीसाठी धारा काढून ठेवल्या, केर वारे केलेत आणि दही सुद्धा घुसळून ठेवले डेऱ्यातलं. आणि दोन घटका पूजा करीत बसले. सांगतेस मोठ्या तोरात हे केलं ते केलं ते केलं, बाकीचे काम कोणी करायची? तुम्ही सांगा मी करते. चल दाखवते. चल हे रिकामे हंडे पाणक्या काय येणार आहे भरायला? ती शेणाची घमिली तशी पडू नये. गवऱ्या लावायला तुझी माहेरवण मालकरीन काय येणार आहे? हा धुण्यासाठी तुझी आई काय येणार आहे वाढवायला? तुमची आंघोळ व्हायची ना अजून, ती झाली की घेतेस धुण. अग आवर लवकर, आता महादू येईल रतीब घालून. त्याचं जेवण वेळेवर बांधून दिलं तर उपकार होतील. इतक्या मुली सांगून आल्या होत्या भरपूर हुंडा आणि मानपान घेऊन, पण ह्या मादाच्या मनात भरली ही दळभद्री. आणि सासराने जावायला दिलं काय तर ही पाटाण्याची पिंडी आणि दोन लोडणी. घराचे चालतं बोलतं लोडणं आणि गोठ्याच्या गायीचं लोडणं. वा शेतावर जायला. कुठली आले? कशाला हात लावला नाही तुझ्या बायकोन? सकाळपासून देवाचं डोकं धरून बसली. अगं उगीच काय काहीतरी, मी जायच्या आधीच तर पूजा आठवली होती तिनं. लागलास का बायकोची कड घ्यायला? सगळी कामं तशी पडून होती. मी चमकावलं तेव्हा लागली कुठं हातपाय हलवायला. अगं ती नवीन आहे घरात,
सुरुवातीला जरा बुजल्यासारखं होणारच. एकदा रुळली की करील सगळं व्यवस्थित. तू नीट समजावून सांगत जा. अरे पण समजायची अक्कल असेल तर ना. मला तर कठीण वाटतंय रे बाबा. मी तुला वेळीच सावध करून ठेवते, नाहीतर ती बसेल देवापुढे टाळकुटीत आणि तू बसेल तिच्या मागे टाळ्या वाजवीत आणि संसारावर ठेवशील तुळशी पत्र. उगीच वाद नको, मी बघतो काय. जेवण तयार? हो आता देते हम बांधून. तिकडे आई म्हणत होती घरात कुठल्याच कामाचा पत्ता नाही आहे आणि इकडे तर तू सगळी कामं पुरी करून ठेवली दिसत आहेत. सासूबाईला माहित नसती, त्यांचा अमल डोळा लागला होता. घ्या ना. बर येऊ. हो. संध्याकाळी याल ना लवकर. आवडे, हे आवडे, जरा पाणी आण बघू तूळ भरा. आता याच्या एवढी कसली मस्ती आली ना तुला. हा ना आली भाई तुला. गणान चिंगी झोपलेले दिसत्यात. आयला हे कसं झोपण अजून? लई नसरान हाय, बापावर पडलंय. मी नसरान भाई? मग तू कोण आहेस ग? मी तुझ्या गावणीला बांधलेली गाय. गाय? अगं मस म्हण मस. आणि ती मी मारची. मी फसवाय म्हणून त्याला वाटा सरपंच सांभाळते. लगीरून 5 वर्ष झाली पण एक दिन मी सुख नाही तुझ्यापासून. हाय तर ही 3 काळती झाली आणि चौथं मी येऊ घातले ते काय फुक्कटच होय. उगा तोंड वाजू नगर. नवरा थकून भागून आलाय त्याला. ठावाय ठावाय काय तरबार गाजून आलाय ते. रानात ढोर येत असा चरायला आणि खुशाल झाडाखाली ताणून देत असा. ढोर आपण सोपाय पोर आपण दाबाय एक दिस तरी. लई बडबड करू नकोस, माझ्या पोटात कावळं खोकायला लागल्यात. जेवण घे लवकर. दम धरा की पकाच शिरला का काय तुमच्या पोटात. अग कारबारनी हे अग कारबारनी करतो मन धरणी. अग कारबारनी करतो मन धरणी अशी तोंडाला तोंड माझ्या देऊ नको आणि वास्कन अंगावर येऊ नको. अशी तोंडाला तोंड माझ्या देऊ नको आणि वास्कन अंगावर येऊ नको. नको तोंडाला कुत्र बांधू ग सलगुन्या गोविंदान नांदू. हे नको तोंडाला कुत्र बांधू ग सलगुन्या गोविंदान नांदू. अग आओ कार भारी, आओ कार भारी आला दरबारी. आओ कार भारी आला दरबारी. जरा झाडाला घोडं बांधून या आणि खुट्टीला बोचक टांगून या. जरा झाडाला घोडं बांधून या आणि खुट्टीला बोचक टांगून या. किती कराल उतावली घाई हो माझ्या जवळ. अग तोंड सांभाळ जरा उतरून ठेवी नकरा सांगून ठेवतोय.
दोन सांभाळ जरा उतरून ठेवी नकळा अग जवा तवा उडती सतीन ताड तू बायको आयुष का भिताड अग जवा तवा उडती सतीन ताड तू बायको आयुष का भिताड लई माहेरी लाड तुझं झालं ग माझ्या गळ्यात घुंगड आलं माझ्या गळ्यात घुंगड आलं अग कारवारनी जरा विचारानं बोला मोठा करू नका डोळा माझ्या भायाचं नाव तुम्ही घेताय काय त्यांच्या नखाची सर तुमच्या मुखाला नाय तुमची शिरमंती चालली वाया हो हात पाय तान विधाई पाया हात पाय तान विधाई पाया आओ कार भारी नवरा म्हणजे ते अगं नवरा म्हणजे देव तुझ्या संसाराचे ठेव आम्ही बाहेर गाजीव तो मर तुमकी आणि आमच्या जीवावर तुम्ही सुखी लाज सोडून बोलतीस गलत ग नारी जातीच काळीच उलटे हे नारी जातीच काळीच उलटे अगं कारभारणी वर्षाला पाळणा ठरल्याला घरी पोरांचा बाजार भरल्याला तुमच्या करणीनं वाटोळ केलं हो होत नव्हतं ते सार गेल होत नव्हतं ते सार गेल पाया पडतो बाई माझ काय म्हण नाही अग पाया पडतो बाई माझ काय म्हण नाही आता पोरांचं पुराण लांबू नको तुझा सैपाक सुगरणी थांबू नको दोघ मिळून कोरड्यास रांदू ग चल गुण्या गोविंदान नांदू दोघ मिळून कोरड्यास रांदू ग चल गुण्या गोविंदान नांदू चल गुण्या गोविंदान नांदू कारभारी माझे कारभार मी आओ कारभारी कसला विचार चाललाय आता हेच बघ की आज पुरत झोपून मी गोधडी अजून शिल्लकच आहे ही रांग अशीच वाढत वाढत कुटपवतूर जाणार आहे पुन्हा तो नग म्हटलं तरी दर वर्षाला आपला पाळणा आहेच देव तरी कसा आहे बघा की आपल्या घरावर धो धो पाऊस पडतोय तर मालकाच्या घरावर एक थांब भी नाही पाच वर्षात वय वहिनीबाईचं मथुर पाच वर्षात लई हाल झाले आधी सासूचा राग त्यातनं एक पोर भी नाही अजून कडवर म्हातारीनं तो उभा दावा धरलाय तिच्या संग छळून छळून घेते आई बापाची सावली होती ती बिगी काय करावं त्या माऊलीनं देवा नारायणा सुखी ठेव रे बाबा समजास आलं माझ्या लक्षात एवढं काय मनाला लावून येते एक सांगायचंय मला ऐकाल काय इतकी वर्ष झाली पण आई भाईचं भाग्य नाही माझ्या नशिबात पण तुम्ही कपुत्र सुखाला पारखे होता
सगळे म्हणतात तर करा तुम्ही दुसरे लग्न. नव्या राणीशी बहिणीसारखी वागेन. हीच पारा केलीस माझी 5 वर्षात. पुन्हा असं बोल नकोस बोलता चलत. मी वांजोटी म्हणून सासूबाईंना डोळ्यासमोर नको. शेजार पाजारच्या बायका सुद्धा टोचून बोलतात सारखं. डोहाळ जेवणाला बारशाला येऊ नको म्हणून मुद्दाम सांगतात. रस्त्यातल्या बायका सुद्धा मी दिसले की कडेवरच्या पोरांना पदराखाली जागतात माझी दृष्ट लागेल म्हणून. देवाचं देणं असतं ते. नसतं कुणाकुणाच्या दैवात म्हणून काय रडत बसायचं. अगं दैवात असलं तर म्हातारपणी सुद्धा मुलं होतात. हाच बघ हाच. असं उसण असू नकोस. चांगलं मन मोकळं आहे. आता मात्र येतो आम्ही. काय ग माणसा? हा गे गुळ. तोंड गोड करा दे. काय विशेष? माझ्या सुनेला 5वा बी पोरगाच झाला. होय का? हो. आता 5 पांडव झाले घरात. मोठी भाग्याची आहेस बाई तू. बर येते मी. ये. आणि बरं काय, बारशेच्या दिवशी अर्धा मन दूध लागेल. बरोबर, पाठवून दे. बर. आणि हबा सुनेच्या हाती दूध पाठवू नको, नाहीतर आग शिकून व्हायचा. ना 5 पोरं झाली पण तुझीच पोर अजून कशी रुजवे ना. वांजुटी मिळी, तुझं वांजुटीचं लोडणं माझ्या गळ्यात घालण्यापूर्वी तुझी आईच वांजुटी का नाही मिळी? सासूबाई मला काय वाटते ते बोला. मारा थोडा पण माझ्या आई वडिलांच्या बद्दल आपण शब्द उच्चारू नका. हा उलटून बोलते, उलटून बोलते. तुझे जीवच काबून टाकते म्हणजे तुझी वाटच काय जीवते. तू मेल्याशिवाय माझा महादूध दुसरं लग्न करणार नाही. तुझा तळपण झाल्याशिवाय माझ्या पोराचा वंश वाढणार नाही. मर मर आई गो मेली गो मेली. सासूबाई आता अंगाला हात सुद्धा लावू नको. मर तू मर. मर मर. तू मेल्याशिवाय माझा महादू दुसरं लग्न करणार नाही. तुझं तळपण झाल्याशिवाय माझ्या पोराचा वंश वाढणार नाही. मर मर. मेल्याशिवाय माझा महादू दुसरं लग्न करणार नाही. तुझं तळपण झाल्याशिवाय माझ्या पोराचा वंश वाढणार नाही. मर मर. माझी शेवटची इच्छा तरी पुरी कर. माझ्या माघारी तरी सुख लाभू दे माझ्या पती देवाला. त्यांचा वंश वाढू दे देवा सोमनाथ. सुनबाई अगं ये. सुनबाई अगं ये. आव कसे ये केसुने? हा गेली कुठेही तडफडायला. कामाचा एवढा पसारा टाकून जीवबीव द्यायला गेली नाही ना मस्तक. पण ती कसली जीव द्यायला जाते? आमच्या राशीला लागले ना आमचा निर्वंश करायला. मालू मालू
कुठे निघालात? अगं आपण जायचं नाही मामीकडे. गब्बाई कांत्या, दिवसा ढवळ्या उघड्यावर येतळे. चढ रे बाबा. मालू, तुम्ही का वाचवलं मला? पण तू जीवदाला का गेली होतीस? तुमच्यासाठी. तुम्ही सुखी व्हावं म्हणून. काहीतरी काय बोलतेस? भानावर आलीस का? मी केल्याशिवाय तुम्हाला सुख मिळायचं नाही. मालू, तुमचं वंश वाढायचं नाही. कोणी भरवलं तुझ्या डोक्यात? दिवस रात्र तेच तर काही कपडे आहे माझ्या. आईनंच काहीतरी ठिकाणा घातलेलं दिसतोय. बरं तर बरं, चाकाला धा बसून घ्यायला मला या बाजून यायची बुद्धी झाली, नाहीतर काय झालं त्याची कल्पना करत नाही मला. आई तर अगदी अशी आहे. काय सांगतेस का आपके? प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं तेच सांगते मी तुला. वहिनीन दादा एकमेकाला अगदी चिपटून बसले होते. अगं तिच्या तोंडाजवळ तोंड नेलं होतं दादानी. अरे राम 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 राम, अगदीच कशा दादा सोडल्यास मेद्यांनी? घरदार नाही का असं रस्त्यावर उंड राहिला? मी हका मारते तिला इथं आणि गेली किंवा तिथं. अगं त्यांचं आधीच ठरलं असेल. असो, तू बिचारी गरीब भोळी भाबरी, तुला कोणी बनवा. आता येऊ दे त्यांना इथं, मग दाखवते तुला मी कशी आहे ते. अगं आखे, मगापासून विचारीन विचारीन म्हणते, तू अशी अवचित कशी आलीस? काय ग, काय झालं? आता काय सांगायचं? मान सांगा जनात आणि अपमान ठेवा मनात. अगं पण झालंय तरी काय? आधी मी सांगू का? सांग बा, सांग काय झालंय. आई गेली मोठ्यांशी आणि बाबांशी खूप भांडी होती काल. सगळं गाव लोटलं होतं गंमत बघायला. का ग, भांडण झालंय होय? आईला भांडण्याशिवाय दुसरं काही येतच नाही मुली. गप्या गधड्या. अगं रोजचीच रड. आमची थेरडी, अगं माझी सासू मला सारखी पाण्यात पाहते. सारखं आपलं हे कर ते का खाल्लं हे का टाकलं. आता तूच सांग आई, घरची करती कोण? ती कमी तूच हो की नाही? मग तिने आपलं स्वयंपाक पाणी घरातलं सगळं काम धाम करून स्वस्त बसाव की नाही? बरोबर आहे. ते राहिलं बाजूला, उलट माझ्याच मागे लागले हात धुवून. आता काल काय झालं आई, मला जरा आला कंटाळ. मी नुसतं म्हंटल, सासूबाई आजचा संध्याकाळचा स्वयंपाक पण तुम्हीच करा. चाली की चवताळून वसकण माझ्या अंगावर. होय होय ना. आणि आमचे हे माझा काय वार घ्यायचं सोडून आईचे कड घेऊन मलाच फाड फाड बोलले. मग मग मी तरी कशाला माघार घेऊ? मी पण चांगलं तोडसूक घेतलं त्या दोघांच्यावर. छान छान केलं. आज सकाळी हे गेले शेतावर आणि ती सटवी गेली देवळात. मी म्हटलं चांगली संधी आहे, वळकटी बांधली या पोरट्याच्या बकुटीला धरलं आणि आलो तडक निघून इकडं. अगदी बरोबर केलं. असाच नक्षा उतरला पाहिजे त्या थेरडीचा. दुसऱ्याची पोरगी सून म्हणून आपल्या घरात आली तर तिला प्रेमाने वागवावं, नीट नांदवावं. पण मला या सासवात अशा दुष्ट, तिकडं तसं आणि इकडं असं. तू केवढी प्रेमळ मायाळू तर वहिनी नांदायला तयार नाही आणि दादा हा असा. मला काही लक्षण ठीक दिसत नाही. अगं आई, दादा निसटलाय तुझ्या हातून आणि जाऊन बसला वहिनीच्या मुठीत. मी काढीन त्याला ओढून तिच्या मुठीतून. तुझे वडील देखील थरथर कापत होते मला माझ्या नजरेच्या धाकानं. मग त्याची काय ताप लागले, येऊ दे त्याला दाखवते मी. काय दाखवणार आहे? हा मी आलो हिला घेऊन. मी म्हणते इतका वेळ ही गेली कुठे होती मरायला? तुझ्या जाताना खरखुरी जीव द्यायला गेली होती नदीवर. जीव कसला देती? ह्याच्या गळ्यात गळा घालून गुलगुल गोष्टी करत होती नदी काठी. मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलंय. अस तरीच म्हटलं मी आईच्या आधीच आग कशी भडकली. जळलं तुझं लक्षण? अरे बोल्या, बायकोच्या नादाने आई बहिणीवर उलटतोस? हे पहा, मी काही करत नाही, तुम्हीच नीट वागा जरा. मामा मामा रामू हात लावू नकोस माझ्या पोराला. तुझी वांदोटीची सावली देखील पडायला नको माझ्या पोरावर. अक्का तोंड सांभाळून बोल, नाहीतर आलीस तशी परत जा. परत जाऊ? माझे चुकलं, अक्के रडू नका. माद्या, मी
जिवंत आहे तोपर्यंत ही वाटेल ते माईल वाटेल तितके दिवस इथे राहील. तुरे कोण विचारणार हा ही तकली मात्र मी करणार नाही. नाही तर काय करतील ते मी ना आईच्या अंगावर हात टाकतील. देवा रे देवा आता काही इथे राहायची सोय राहिली नाही. हा बहिणी बहिणी माझ्या मोठी आला बहिणी मुलगा नाही. आता मी पाणी प्यायला सुद्धा इथे थांबणार नाही. चल ग अक्की आई विनाकारण डोक्यात राग समजू नको. मी समाधानानं माझं दुसरं काही म्हणणं नाही आहे. मी मुळेच राहणार नाही. माझा पोरगा मेला जे भूत झालं त्याचं भूत बोलू. खरंच आई कुठे नेणार आहेस आम्हाला? अगं हलके आता चांगावर अकस्तारेपणा केला नाही तर सुना ताब्यात राहत नाही. नऊपणानं वागले तर माझं गाठोळं करून आडगळीच्या खोलीत फेकून देईल ती. सासूबाई 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 पाया पडते पदर पसरते. सुकलं माकलं पोटात घाला आपण भरल्या घरातून जाऊ नका. चला परत घर तुमचंच आहे. घर तुमचंच आहे माझं नाही तर काय तुझ्या बापाचं आहे. माझ्याच घरातून मला बाहेर यायला तू आज जायला तू कोण सांगणारी मला? मी वाटेल तेव्हा जाईल वाटेल तेव्हा येईल. मला काय कुणाच्या काकाची भीती आहे? चल गा दुसऱ्या कुणाच्या तरी घरी पडली असती तर किती कोडकौतुक झालं असतं तुझं. चीज झालं असतं तुझ्या गुणांचं. पण या घरात मात्र मायेचा शब्द सुद्धा नाही. जीव देण्यात का जात होतो तुझा? तुमचा इतका जीव आहे माझ्यावर. मग वाटेल ते सोसायची तयारी आहे माझी. नवऱ्याचं प्रेम हे सवाशिनींचं खरं सुख. मग आता पुन्हा कधी जीव द्यायला जाणार नाहीत ना आजच्यासारखं? नाही. नुसतं तोंडात नाही म्हणू नकोस. वचन दे मला. आणि हे बघ मी जाणार आहे उद्या गावाला. पुरांत मोठा बाजार भरणार आहे तिथं. तुमच्या चांगल्या गायी मिळाल्या तर घेऊन यावं म्हणतोय. परत केव्हा येणार? एक आठवडा तरी लागेल. पण एक बजावून ठेवतो माझ्या गैराजी जीवाची हाल करून घ्यायची नाही तर. पण काम झालं की लगेच ते गा परत. तुम्ही नसलात की घर कसं खायला उठत. कोण आहे? थांब मीच बघतो. मामी 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 मी आज तुझ्याच कुशीत झोपणार. तुम्हाला थुकतून झोपव. ती आई मला थुकतून झोपवतच नाही. अरे नको रामू आईला कळलं तर आई रागवेल तुला. जा जा खाली झोप जा. तिला कळायचंच नाही मुली. ती एकदा झोपली की सकाळी ऊन पडद्यावर सुटते. मामी मी आज तुझ्या जवळच झोपणार. बर बर झोप रामू.
अखंड सौभाग्य आपण मोठे साधू दिसता कुठून आला नाही नाही आम्ही साधू ना आम्ही प्रत्यक्ष गोपाल कृष्णाचे अवतार जटाळे महाराज यांचे शिष्य शिष्य जटाळे महाराज केवढे सिद्ध पुरुष आहेत ठाऊक आहे तुम्हाला नाही खाली बसा खाली बसा खाली बसा अगाध सामर्थ्य आहे त्यांना त्यांना असाध्य असं काही नाही या जगात रिकाम्या हातातून अंगठी काढतात रिकाम्या पोत्यातून धान्याच्या राशीच्या राशी काढतात अपत्य लाभ धनलाभ विवाह योग रोगमुक्तता काय काय म्हणून सांगायचं त्यांची कृपा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची कृपा त्यांच्या रूपानं प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या गावी येतो आहे त्यांच्या इथल्या वास्तव्यात तुम्ही त्यांची सेवा करा तुम्ही त्यांना जे जे द्याल त्याच्या संसर्पण त्यांच्याकडून तुम्हाला मिळेल येत्या एकादशीच्या पवित्र दिवशी महाराजांचे परम पवित्र पाय तुमच्या गावाला लागतील सच्चितानंद सच्चितानंद आम्ही भगवान गोपाल कृष्णाचे अवतार अशीच भक्ती आम्हाला हवी आहे अशीच भक्ती तुम्ही करीत राहाल तर तुमच्या या गावातल्या पीडा रोग संकट दुःख यांचं निवारण करून या गावात आम्ही आनंदाचं गोकुळ निर्माण करू कारण आम्ही भगवान गोपाल कृष्णाचे अवतार आम्ही तुमच्या करंजे गावचा उद्धार करण्याकरता या ठिकाणी अवतरलो आहोत महाराज भक्तीचे भुकेले आहे श्रीहरी तुम्ही जे जे भक्तिभावानं द्या त्याचा ते कृपावंत होऊन स्वीकार कर श्रीहरी 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 लवकर या इकडचे बायका म्हणजे तुम्ही या या पुढे या या हे कुठे चाललीस कुठं म्हणजे पैसे द्या नाही द्यायचे हाव पण उभी रे इथं गप सच्चितानंद 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 तुम्ही सर्वांनी आम्हाला एवढ्या भेटी अर्पण केल्यात आता आम्ही तुम्हाला आमचा कृपा प्रसाद द्यायला हवा अशुभ आज्ञा गुरुदेव मंडळींना प्रसाद माती प्रसाद आहे तो हम्म
माझी प्रसाद आहे ते प्रसाद आहे प्रसाद भक्षण करा का थांबलात का मला माहित होतंच तुम्ही थांबणार म्हणून पण तुम्ही रोज काय भक्षण करता अन्न बरोबर अन्न कसं निर्माण होतं धान्यापासून होतं बरोबर धान्य कुठे उगवतं शेतात शेत कसं निर्माण होतं अगदी बरोबर त्याच मातीतून कापसाची झाडं उगवतात त्याच कापसाची वस्त्र तुम्ही परिधान करता दगड विटा माती लाकूड हे तुम्हाला कुठून मिळतं मातीतून त्याची तुम्ही घर बांधता आणि त्यात तुम्ही सुखानं राहता सारांश अन्न वस्त्र निवारा हे तुम्हाला कोण देत माती तुम्ही सुद्धा माती आहात म्हणजे सगळ्याचं मूळ माती आहे माती हेच म्हणजे आदि तत्व आहे त्या आदि तत्वाची शिकवण देणारा माझा हा प्रसाद म्हणजे तुमच्या हातातली ती माती आता तुम्ही ती भक्षण करा प्रसाद भक्षण करा भक्षण करा प्रसाद भक्षण करा नाही तर पुण्य लागणार नाही तोंड आंबट करू नका आनंद हा नका खाऊन दे की मला प्रसाद ते टाकून देऊ खाव पण महाराजांचा प्रसाद आहे प्रसाद आहे प्रसाद मातीचा प्रसाद आल्या आल्या समजा गावाला धूळ चारायला लागलाय तो गावाला लुटायला तो चला तुमचं आपलं काय तरच जे टाकून म्हणतो ना आहो पर बोल ना गं का माती खायचं डोळ्या लागलं तुला चला चल बाळ तुझी काय इच्छा आहे महाराज पाच बायका झाल्या एकही टिके ना फिरून आता मोकळात रोज मठात येऊन दक्षिणा देऊन अभिषेक करा मार्गशीर्षात पुन्हा लग्न करा सहावी बायको दीर्घायुषी होईल सच्चिदानंद महाराज मुली तुझी काय इच्छा आहे इकडे बाहेरचा नाद जास्त लागला आहे तो कसं सुटेल श्रीहरी रोज मठात येत जा आणि दक्षिण ठेवीत जा आणि तीर्थ नेऊन नवऱ्याला पाहिजे जा सहा महिने पाहिल्यानंतर नवरा नीट वागेल सच्चिदानंद महाराजांची विश्रांतीची वेळ झाली सच्चिदानंद आपण सारे जाऊ शकता हो आपण सारे जाऊ शकता सच्चिदानंद सच्चिदानंद का आपण का थांबलात महाराज पाय शेत मागणं आहे सगळ्यांच्या समोर नको म्हणून उभी होते बोला महाराज ही माझी सून पाच वर्ष झाले लग्न होत पण अजून पोटी संतान नाही झपटल्या सारखी वागते नीट नांदत नाही हो बघू तोंड बघितल्याशिवाय मला कसं सांगता येईल पदर मागे घ्या लक्षात आलं मगाही तोंड काल पीत होती ही म्हणजे मूर्तिमंत पाप आमचं पुण्य दर्शन घ्यायला घाबरत आहे हे पाप मग आम्ही काय करावं महाराज रोज सकाळी मठात दक्षिणा मी सांगतो बाई अंतर्ज्ञानानं मला सगळं कळलं आहे ही तुमची पूर्वजन्मीची वैरीण आहे हिच्यात फक्त तमोगुण उरलेला आहे आमची अखंड सेवा हिच्या हातून घडेल तर हिच्यातले सगळे दोष नाहीसे होऊन हे पावन होईल व्यवसाय काय करता तुम्ही आम्ही गवळी आहोत महाराज हे रोज दूध मठात पाठवीत जा बरं महाराज किती पाठवू तूर्त एक मण पुरे बरं उद्या पोराच्या हाती लावून देते नाही
दूध हिच्या हातून पाठवीत जा, कारण पुण्य हिच्या पदरी पडलं पाहिजे. बरं महाराज, असेच कृपा असू देत आमच्या अगं डोकटे. पाहून घेईन. सच्चिदानंद सच्चिदानंद, आम्ही गोपाल कृष्णाचे अवतार. माले राहू देते, आधी त्या धारुष्ण दुधाच्या दोन चरव्या महाराजांच्या मठात देऊन ये. महाराजांच्या मठात? हो, उचलत्या चरव्या आणि निघा त्याच्या. पण नाही बी नाही, उचलत्या चरव्या. उचल म्हणते ना, ठेव गती जाडो त्या. घेते आणि हे बघ, महाराजांनी काही सेवा घेतली तर कर. हरिओम तत्सत. सच्चिदानंद सच्चिदानंद, आम्ही गोपाल कृष्णाचे अवतार. आहा सत्य भामे, हे दूध कशात होतायचं? सच्चिदानंद हे दूध कशात होतो? ते शिष्य ओतून घेते. इकडे ये जरा, सर्व लवकर ओतून घ्या. अशी संकोचू नकोस, पावन व्हायचंय ना तुला, मग माझा आई. दूध ओतून घ्या लवकर. हट्टी दिसतेस मलाई. जाऊ दे, येईल चावडीत. आई, तू सक्ती केलीस म्हणून तरी ते गेली जटाळे महाराजांकडे. हो, महाराजांच्या कृपा प्रसादाने तरी वंश वाढू दे आपला. सासूबाई सासूबाई काय वाटतील ते करा, पण मला ते मठात पाठवू नका. का झालंय का एवढं घाबरायला? त्या बुवाची नजर वाईट आहे, तुला वाईट वाटणारच त्यांची कृपा दृष्टी. अग आई, महाराज म्हणत नव्हतं का त्यांचं पुण्य दर्शन घेताना हे पाप घाबरताय म्हणून? ते काय नाही, गेलंच पाहिजे. तुला प्राण गेला तरी मी जाणार नाही. अस मुकाट्यानी दिली नाही तर फपटत नाही तुला. मग माझं प्रेतच हाती लागेल तुमच्या. अस आता काय करावं ह्या करंटीला? अगं आई, अगं तू कशाला उगीच जीवाचा संताप करून घेते? अगं पण आई, मला एक छान कल्पना सुचली. काय ग? उद्या पहिला श्रावणी सोमवार ना. हो, मनी धन्य झाले, मनी धन्य झाले, तुझे गीत गाता प्रभु सोमनाथा, प्रभु सोमनाथा, प्रभु सोमनाथा, प्रभु सोमनाथा, प्रभु सोमनाथा. तिथे प्राणना पूजा करायची आहे ना तुला, मग कर की. इथं पिंडी दिसत नाही, पाहिले तुम्ही? हो, कशाला हलवलीत ती? आज पहिला श्रावणी सोमवार, असं नका करू.
पण मी सांगेल ते ऐकलं सर वाटेल ते ऐकेन मी पण पिंडी द्या मला तू महाराजांची पूजा करायला तयार होशी तरच पिंडी परत मिळेल कल्पांतरी शक्य नाही पती खरीज मी कुणाचीही सेवा करणार नाही उभा आयुष्य या पाषाणाची पूजा करताली काय दिलं त्यांना पाच वर्षात एक तरी पोर व्हायला पाहिजे होत आणि आता झालं तर महाराजांच्या कृपेनेच होईल आहे का बस नाही नाही मग आई आपण ठरवलं तसंच करूया दे या पिंडी फेकून नदी सासूबाई सासूबाई आज श्रावण सोमवार पिंडी नदीत फेकू नका असले पास करू नका सासूबाई आधीच मोठे पुण्यवान सासूबाई मी तुम्हाला पिंडी घेऊन जाऊ देणार नाही सासूबाई कशी जाऊ देत नाही तेच Yeah.
जाट उठ। पुसते डोळे, अगं वेडे, ती पिंडी पाण्यात पडली म्हणजे काय सोमनाथ नाहीसा झाला? महाराज कोण आहात आपण, इथं कसे आला, तुम्हाला कसं माहित सगळं? मी शिवयोगी आहे, माझा संचार सर्वत्र असतो, मी सगळं जाणतो मुली। पण मी अगदी थांबवून गेले। अगं वेडे, परमेश्वर काय त्या पिंडीतच होता? अवघ्या विश्वाला व्यापून उरलाय तो, अणु रेणूपेक्षाही लहान आणि आभाळापेक्षाही महान आहे, त्याच्या वाचून रित असं काहीच नाही जगात। मी एक असान भापडी पोर आहे, ती पिंडी म्हणजेच माझा देव होता। अगं ती एक पिंडी गेली तर दुसरी कर। कशी करू, या घरात आता ते शक्य नाही। मग मी सांगेन ते व्रत करशील? हो करीन। एवढं सोपं नाही ते, फार कठीण आहे, सतीचं वाहन आहे ते, एकदा हाती घेतलं की अर्ध्यावर सोडता यायचं नाही तुला, देवाला तुझ्या भक्तीची कसोटीच घ्यायची असं समज। सोमनाथाच्या भक्तीसाठी काय वाटेल ते दिव्य करायला तयार आहे मी, सांगा। आज पहिला श्रावणी सोमवार आहे ना, मग आजपासून रोज मध्यरात्री कुणालाही नकळत एकटीनं नदी काठी जायचं, तिथं वाळूची पिंडी तयार करायची, तिची पूजा करायची आणि मग घरी परत यायचं। सतत 15 दिवस हे व्रत अखंड असंच चालू ठेवायचं। मग तिसऱ्या श्रावणी सोमवारी तुला सोरटी सोमनाथाचं प्रत्यक्ष दर्शन घडेल। प्रत्यक्ष सोरटी सोमनाथाचं दर्शन? हो, पण लक्षात ठेव, हे व्रत कुणालाही करता कामा नये, तुझ्या पतीला सुद्धा। त्यांना सुद्धा? हो, तिथंच तर खरी कसोटी। प्रत्यक्ष सोमनाथाचं दर्शन होणार असेल तर प्राणाचं निर्भण मांडीन, पण सतीचं वाहन पुरं करेन। मग कर आजपासून सुरुवात, माझा आशीर्वाद आहे तुला। तुझ्या कानात एक मंत्र सांगतो, त्याचा अखंड जप करीत जा। छान अद्दल घडली, बसली असं शंकराच्या नावाने जावं पुढे। आई काय काय वेस्वा मेली अख्खे, चल शेजारच्या बायकांना दाखवूया हाडळीचं पाप। गंगामावशी, गंगामावशी, जानकी आत्या, सखूबाई इकडे या, सरसाबाई, माझी सून सत्वी संतीन वाटते ना तुम्हाला, चला पहा पहा कुणाच्या घरात पडली ते पहा, चला चला। काय म्हणतेस काय? होय होय आता प्रत्यक्षच बघा, बघा बघा, चला 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 चला। Bye.
करता किती टिकाव दिसते अन्न काय पण पाणी देखील मिळणार नाही खरं सांगेपर्यंत चल जाते चल रोज मध्यरात्री कुणालाही न कळत एकटीनं नदी काठी जायची तिथं वाळूची पिंडी तयार करायची तिची पूजा करायची आणि मग घरी परत यायची आजपासून रोज मध्यरात्री नदी काठी जायचं वाळूची पिंडी तयार करायची आणि त्याची पूजा करायची आजपासून रोज मध्यरात्री नदी काठी जायचं वाळूची पिंडी तयार करायची आणि त्याची पूजा करायची आजपासून रोज मध्यरात्री नदी काठी जायचं वाळूची पिंडी तयार करायची आणि त्याची पूजा करायची आजपासून रोज मध्यरात्री नदी काठी जायचं वाळूची पिंडी तयार करायची आणि त्याची पूजा करायची आजपासून रोज मध्यरात्री नदी काठी जायचं वाळूची पिंडी तयार करायची आणि त्याची पूजा करायची देवा सोमनाथ काय करू मी काय करू मी काय करू मी जागवायच्या तू अंतरुणावर जाऊन झोप तेव्हा सोमनाथ
कुठे न्यायची दादी? दोर तर तिथंच पडलाय. अक्के अगं ए अक्के अक्के अगं काय काय हिला कोणी सोडलं? अगं बाई हिला कोणी सोडलं? मी तू मी हो बाई काय चालतंय? बायकातलं कोण आहे तुम्ही? काय झालं काय तुम्हाला? काय झालं आम्हाला? अरे तुझ्या व्यभिचारी बायकोनं काळं फासलं आमच्या सगळ्याच्या तोंडाला. आई तुझी जिभेला काय खा काय शुद्धीवर आहेस का? ती चांगली शुद्धीवर आहे, पण तुझ्या बायकोनं काय केलं हे तुला कळलं तर तू मात्र बेशुद्ध पडशील. अरे दिवसा ढवळ्या एका धटिंगणाला घरात घेऊन त्याच्या गळ्यात पडली होती तुझी बायको. या डोळ्यानं पाहिले माझ्या. अगं बाई हे पुन्हा आले की मालू काय म्हणता त्या? तुमच्या पायाशी पत खरं सांगते, काल श्रावणातला पहिला सोमवार मला पूजा करू दिली मी यांनी, उलट सोमनाथाची पिंटी घेऊन नदीत टाकायला गेलेल्या. होय आई? होय. का? त्या जटाळे बुवाची सेवा करायला मी जाणार नाही असं म्हटलं म्हणून. हा आणि कुठला कोण जटाळे महाराज? कुठले कोण? प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे अवतार आहेत ते. त्यांनी कृपा करायचं मान्य केलं हिच्यावर, त्यांच्याच कृपेने आजवर जे झालं नाही ते होणार आहे. वाळ खेळणार आहे तुझ्या कडेवर. अगं पण तुम्हाला कोणी सांगितलं त्या उठा देवी? अरे पण तिने काय ब्रह्मांड करून ठेवलंय ते तरी विचार तिला. मालू काय प्रकार आहे? या पिंडी घेऊन गेल्यावर मी भोवळ येऊन खाली पडली. काही वेळानं कसली तरी दैवी हाक ऐकून भानावर आली. डोळे उघडून पाहते तो माझ्या समोर दैवी तेज असलेला शिवयोगी उभा होता. त्याने मला उपदेश केला. मी डोळे मिटून ऐकत होते एवढ्यात तो गुप्त झाला. छोटण सगळं करून चवरून सतीचा आवांटी अवदाचा कोण विश्वास ठेवणार हिच्यावर? सोमनाथाची शपथ यातले एक अक्षरही खोट नाही. सोमनाथाची शपथ? हो सोमनाथाची शपथ. माझा विश्वास आहे तुझ्यावर. अरे महादेव महादेव तू नवरा आहेस का कोण आहेस? अगं आई बायको पुढे नांगी टाकतो हा. उद्या याच्या डोळ्यात देखत दुसऱ्याचा हात धरून गेली तरी ह्याला काही वाटायचं नाही. म्हणे कशी गुणाची बाई माझी दुसऱ्याचा हात धरून गेली. जी बाबा तुझ्या सासरीतून नीट नान म्हणजे झालं. आई लुगड्याने खण आणलाय आत्ताच आता भर उठी अक्का बाईशी आणि जाऊ दे तिला सासरी आपल्या पायाने. अरे जा रे तात ती लुगडी चुलीस मी नाही पाठवणार तिला. चल घातते मध्यरात्री नदी काठी जायचं, बाळूची पिंडी तयार करायची आणि त्याची पूजा करायची. आम्ही भगवान श्रीकृष्णाचे अवतार, पण आम्हाला हवी आहे ती गोष्ट असं नाही मिळत नाही. महाराज ती पहिल्यांदाच वितरली आणि निसटली आता जमणार अशक्य. तिचा नवरा तो महादेव गवळी महाखडू तुम्हाला मानायलाच तयार नाही. हो ना परवा रस्त्यात भेटून त्याला तुमचा महिमा सांगायला लागलो एकदम विसरला माझ्यावर. हातातला बैलाचा आसूड उगारला माझ्यावर मी चटकन पळालो म्हणून वाचलो. पण एवढं काय ते म्हणतो मारायला आणखी पुष्कळ बायकांना आपली सेवा करायला? नाही नाही मला तीच हवी आहे. आता ते जवळजवळ अशक्यच आहे. अशक्य? या जटाळे महाराजाला या जगात काहीही अशक्य नाही आहे. कल्याण
तुम्ही एकट्याच आलात, सुनेला नाही आणली, मागे एकदा ती मठात आली होती, त्याच्यानंतर पुन्हा ती आली नाही. आज गोकुळ अष्टमी, भगवान गोपाळ कृष्णाचे आम्ही अवतार. आज रात्री मठात रासक्रीडेचा सोहळा होणार आहे, तो तिनं पाहायला हवा. आणा तुम्ही तिला. काय करू महाराज, ती अगदीच कामातून गेली हो, इकडे यायचं नावच काढू देत नाही. दादा सुद्धा पुरता आहारी गेलाय तिच्या, तो सुद्धा नाही म्हणतो तिला इकडे पाठवायला. अरे अरे गरीब बिचारा, तिच्या पापाच्या छायेत असल्यामुळं त्याला सुद्धा माझ्याकडे येण्याची सद्बुद्धी होत नाही. आपणच काही उपाय सुचवा महाराज. तुम्ही चिंता करू नका, आमची पवित्र दृष्टी आहे तिच्यावर, तीच तिला आमच्याकडे खेचून आणील आणि आमच्या सेवेला लागेल. आम्ही तिला प्रथम पाहिली तेव्हाच तिची आम्हाला ओढ लागेल, नव्हे तिच्या कल्याणाची. महाराजांना दृष्टी लागू नाही म्हणून टिपसावत आहेत. हो ना, बघ काय सुंदर ध्यान दिसते. सच्चिदानंद सच्चिदानंद राधा रमण राधा राधा रमण राधा रमण राधा रमण सच्चिदानंद 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 हरिओम हरिओम. भक्तजन हो, आज गोकुळ अष्टमी म्हणजे आपल्या महाराजांचा जन्मदिवस. आज रात्री माध्यानीला मठात रासक्रीडेचा कार्यक्रम होणार आहे, तरी समस्त गावकऱ्यांनी तो सोहळा पाहण्यास अवश्य याव. I'm not.
पळून गेले. केवढा प्रभाव, केवढं ऐश्वर्य, केवढं सामर्थ्य महाराजांचं. पण काय करायचं, आपल्याला काय लाभ घेता येत नाही त्याचा. ही बया अशी आणि त्या महाद्याला काही स्वतःची अक्कल नाही. हो ना, दैव देतं आणि कर्म नेतं, त्यातली गत. चंद्रावळ कृष्णमय झाली असं तुम्हीच म्हणत होता ना. मग आज आता तुम्हाला नको आहेस का? काय अमृताचा कुंभ दृष्टी समोर दिसत असताना ताकाची वाटी तोंडाला कोण लावी. मला जिचा ध्यास लागला आहे, जिची जीवाला ओढ लागली आहे, ती अजून माझ्या मिठीत येत नाही. मला तुझा वीट आलाय, तू जा. मला दिलेलं वचन, दाखवलेलं प्रेम सारं खोट होत. घर दार गाव सोडून तुमच्या माग लागले, तुम्हाला सर्व स्वार्पण केलं. कितीतरी पुण्य तुझ्या पदरी पडलाय, आता जा. काश उद्धाराच्या गोष्टी सांगून तुम्ही मला जवळ ओढलं, मला फाशी पाडलं आणि आता लाच मारा निघाला. प्रवचन पुरे, इथून जातेस की धक्के मारून बाहेर घालू. नीचा हलकटा कुठे फेडशेले पाप. मला पाप फेडायची सवय नाही, पाप फाटवायची सवय आहे. याही पेक्षा मोठ मोठाली पाप मी बसवलेली आहे आणि आता तर मला पाप करायचं व्यसनच झाले नाही. तरी सुद्धा इथले लोक आमची पायदळ कपाळी लावतात, आम्हाला गोपाल कृष्णाचा अवतार समजता. मी सगळ्या गाव लोटत सांगेन की तू देवाचा अवतार नाही, साधू नाही, साधा माणूस सुद्धा नाही, तू फोन डोळेस राक्षस आहे. ओरडून सा, ओरडून ओरडून तुझा ठसा दमला. म्हणजे मी गावकऱ्यांना एवढंच सांगेन की गरीब बिचारी डोकं फिरलंय, हिला वेड लागला आहे, पूर्व जन्माची फळं भोगते आहे. लोक माझ्या शब्दावरून श्वास होतील. आमचा शब्द म्हणजे परब्रह्म, आम्ही गोपाल कृष्णाचे अवतार. बांधकार समाधी मंदिरात तुझी कायमची समाधी लावू.
उठले का? मध्येच का उठले? काय नाही, काळजा फार पडलाय, खिडकी लावून घेते. अगं पण खिडकी तिकडं आहे, तिकडं कुठे चालली? हो राहू दे खिडकी, झोप झोप. रोज मध्येच उठते बरं वाटत नाही का? तसं काही नाही, किती काळजी करता माझी. झोपा पाहू तुम्ही. अजून तू जागी आहे वय? मी जागी आहे म्हणून नशीब झोपले ते कळलं मला. आवाज जनाची नाही पण मनाची तरी. अग पर काय बोलणं कसा मला समजा कळलंय. मला सुर रोजच जाता सवय फाईल. नाही वा, आज पहिल्यांदा निघालो तर तू हटकले. मी आज पहिल्यांदाच पाहिलं. किती दिवस जाता सा देवाला ठाव. अग पर माझं काम. काय बोलणं कसा, सुरू चित्त्या रात्रीचं कुठल्या कामाला जाता ते काय सांगायला हो. अगं जर माझं ऐकून घे. काय ऐकून घे? तुम्ही मी जातीवर गेला असा वाटत होत. माझा नवरा वाकड्या तोंडाचा असला तर सरळ काळजाच आहे, पण तुम्ही मी उलटा काळजाचा निघाला. तुझं तोंड कोण भाळली भवानी या खोबाडावर? 10 वर्ष झाली लग्नाला, 8 पोर झाली, आता तुम्हाला माझं कट्टा आला. आता गप बसतीस का घालू त्याकडला? मी निघालो होतो भांगच्या अड्ड्यावर. म्हणजे तुम्हाला शिरबे दुसरा लाज लागला तर काय जोडीला? अगं नाही नाही, तसं नाही. ग जटाळे महाराजांच्या शिष्याचा अड्डा आहे भांगचा नदीकाठच्या पडक्या वाड्यात. तत जाऊन तो महाराज खरा कोण आहे हे मी काढून घेणार आहे. मग चांगल्या कामाला निघाला जावा सर. मग काय ऐकून घ्यायचं नाही उभं रागवायचं? मला काय खावं. जावा सर. जाऊ जा. घ्या पाटा. अरे घ्या वरवंटा. घ्या घ्या पाटा घ्या वरवंटा, जन रूढीला मारा सोटा, आणा तुमचा लोटा. भांग वाटा रे 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 वाटा रे भांग वाटा रे. बदाम खसखस साखर बडीशेप. या दुनियेची परवा कशाला, या दुनियेची परवा कशाला. चला वाटूया मस्त मसाला. चला वाटूया मस्त मसाला. चला वाटूया मस्त मसाला. जपा तपाला टांग मारू, चला असण्या मागे सारू. तुन पायरी उतरू धार उतारे धार उतारे. भांग वाटा रे भांग वाटा रे भांग वाटा रे वाटा रे भांग वाटा रे. सुस्ती जाऊन यावी मस्ती, सुस्ती
जाऊन यावी मस्ती धुंदी येईना अजुनी पुरती धुंदी येईना अजुनी पुरती घ्या दोस्तानो थोडी थोडी मजेत हलवा आपली दाढी धुंदा येईल गोडी हात ताटारे हात ताटारे भांग वाटारे भांग वाटारे भांग वाटारे वाटारे भांग वाटारे भांगेची चढेल शिंग रंभा नाचेल आपल्या संग रंभा नाचेल तिनकिन 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 या भांगेची चढेल शिंग रंभा नाचेल आपल्या संग उतरला इंद्रपुरीचा खजिना लुटिया श्रृंगाराचा आला नाही त्याचा दाम कोटारे दाम कोटारे भांग वाटारे भांग वाटारे भांग वाटारे वाटारे भांग वाटारे भांग वाटारे धार उतारे धार चढवारे भांग वाटारे भांग वाटा रे पेंड्या अरे तुमचा हा भांगेचा ढिंगा ना तुमच्या महाराजांना खपतो का रे कोण महाराज अरे आपले जटाय महाराज कोण जटाय तो कसला आलाय महाराज तो तर विदर्भातल्या चंद्रपूरचा धोंड्या गावातल्या पुरी बाळीला त्रास द्यायला लागला म्हणून गावातल्या लोकांनी जोड्याने मारून त्याला हाकलून दिला गावातलं मग मग काय फेर फेर फेरला दाढी वाढली जटा वाढला आणि मग त्या जोंड्याला आम्ही शेंदूर पासून त्याचा केला आम्ही जटाळे महाराज जटाळे महाराज जय मठ आमचा मठ कुठे मठ मठ आमचा मठ हा काय मठ मठे चला पुढे जा पुढे जा जा अस जा जा अरे आपण तर नदीच्या पाण्यात बुडतोय मागे तारेत आपल्याला काहीच कळलं नाही काय नाही चल परत अरे बापरे कोण रे अरे ही तर महादू गोळ्याची बायको मालाई तर आपण महाराजाला सांगू देवा उद्या तिसरा श्रावणी सोमवार उद्या माझं सतीचं बाण पुरं होणार माझं बाण अखंड राहावं म्हणून मी कितीतरी छळ सोसला वाटेल ते निंदे आरोप सहन केले देवा आता मला सोर्टीला नेऊन प्रत्यक्ष दर्शन देणं तुझ्या हाती ओम श्री सोमनाथाय नमः ओम श्री सोमनाथाय नमः ओम श्री सोमनाथाय नमः ओम श्री सोमनाथाय नमः बाळ तुझी चिंता मला आहे उद्या याच वेळी एक दैवी विमान इथे येईल ते तुला माझ्या सुरतीच्या मंदिरात घेऊन जाईल तू निश्चिंत राहा पण मी परत कशी येऊ माझ्या पतीला मी घरातून गेल्याचं कळलं तर ते मला पापिणी कुलटा म्हणतील प्रत्यक्ष पतीला असं वाटणं म्हणजे सवाष्णीला मरणापेक्षाही असं आहे काही काळजी करू नकोस त्याच विमानानं तू पहाटे परत येऊन पोहोचशील
देवा सोमनाथ, उद्या माझं सतीचं बाण पुरं होणार, तुझं प्रत्यक्ष दर्शन होणार. अखेर माझ्या तावडीत सापडली. मालू, आता तुझी वाट फक्त माझ्या अलिंगनाची. मालू मालू, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. मालू, आजपर्यंत कधी आयुष्यात मिळालं नाही अशा वैभवाच्या शिखरावर घेऊन बसून तू आली. परमेश्वर, तो परमेश्वर माझा दास आहे. ज्या त्या परमेश्वराच्या नावाचा उपयोग करून आजपर्यंत सारी सुख मी उपभोगी आहे. कुठे आहे तुझा तो परमेश्वर? तुझा तो परमेश्वर माझ्या मार्गात अडवायला असं तुला वाटतं? कुठे आहे तुझा परमेश्वर? मालू 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 मालू. नागदेवा, तूच लाज राखलीस माझी. केवढे उपकार तुझे माझ्यावर, केवढे उपकार. एवढं सांगते मी की सोमनाथा शपथ मी पवित्र आहे.
कल्पने सुद्धा बाप मला शिवले नाही आणि शिवणार नाही. बघ बघ तुकी ज्याचा घाणीला फुलांनी ढाकायला बघते. आता मात्र तुझा जार कोण आहे सांगितल्याशिवाय मी तुला जिवंत ठेवणार नाही. प्राण गेला तरी मला आणखी काही सांगता येणार नाही. पण एवढंच सांगते काया वाचा मनानं मी पवित्र आहे. मग पण मी हिला अशी मोकळी सोडणार नाही. पण मी आता बाहेर कशी पडू. देवा सोमनाथ हाती घेतलेलं सतीचं वाण अपुरं असतानाच बरं देणार आहे का मला. काय चुकलं देवा माझं काय चुकलं. कशी बाहेर पडू. त्यामुळे माझ्या सतीचं वाण पूर्ण होणार माऊली. देवा सोमनाथ आज माझं सतीचं वाण पुरं झालं. आता मला प्रत्यक्ष दर्शन दे. ओम श्री सोमनाथाय नमः. ओम श्री
साथी तुझा भेटी साथी प्राण कंठाशी आलेत माझ्या उघड दार उघड तुला माझ्या भक्तीची अजून कसोटी पाहिजे ठीक आहे मग मी पण कसोटीला उतरीन तरच नावाची मालाई तू दार उघडत नाहीस तर या तुझ्या पारीवर डोकं आपटून आपटून प्राण देते मी देवा सोमनाथा माय बापा तुझ्या कृपेने मी इथे आले तुझं दर्शन झालं जन्म जन्मांतरीचं सार्थक झालं माझं सतीचं वाण पुरं झालं मालाई तुझी भक्ती अलौकिक आहे मी प्रसन्न आहे तुझ्यावर तू हवे ते वर माग तुला पाहिजे ते मिळेल धनधान्य ऐश्वर पुत्र नको देवा काही नको मला तुझा साक्षात्कार झाला मोठ्यातलं मोठं सुख मिळालं आता कसली इच्छा उरली नाही मला माझ्यासाठी काही नको पण द्यायचंच असेल तर एक मागणं मागते अवश्य माग बाळ माझ्यासारखी महाराष्ट्रातील हजारो गरीब भापडी माणसं तुझ्या दर्शनासाठी तळमळत असतात त्यांना इथे इतक्या लांब येणं शक्य नसतं म्हणून तूच आमच्या करंजे गावात येऊन राहा ईश्वर भक्ताचा दास असतो मुली मला तुझं ऐकलंच पाहिजे तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या पाठोपाठच मी तुझ्या करंजे गावी येईन पण नागरूपार मग जिच्यामुळं मला माझं व्रत पुरं करता आलं त्या माझ्या कपिला गाईच्या दुधाचा नैवेद्य मी तुला दाखवेन नको नको मीच गावाजवळच्या रानात येऊन कपिलेचं दूध स्वतःच प्राशन करेन मग तू त्या ठिकाणी खणून पहा मी स्वयंभू पिंडीच्या रूपानं तिथं प्रकट होईन आणि तिथंच अक्षय वास करेन आता माझ्या पतिदेवाने हे सगळं कधी सांगेन असं झालंय मला माझे पती फार थोर मनाचे ते पुन्हा मला जवळ घेतील आणि साऱ्या जगाला ओरडून सांगतील माझे मानू पवित्र आहे पतिव्रत आहे माझी माणूस सती आहे पतिव्रत आहे मी चांदण्यावर तिच्यावर नाही नाही ते घाणेरडे आरोप केले तिला मारहाण केली पत्रात पडलेलं रक्त कारकुटी समजून मी लाथ आणलं कुठं फिडू हे पाप देवा देवा क्षमा कर मला क्षमा कर महाराज काय आहे सत्यानाश झाला माझं घर दार घराना बुडालं सर्वस्व झालं माझं सर्वस्व नाहीच झालं महाराज शांत व्हा शांत व्हा खरा प्रकार काय आहे ते सांग महाराज माझा महाज माझा प्राण माझ्या सुनेनं त्या चेटकी चंडाणीनं त्याला कुठं नाहीच केलं तिचं पाप त्याच्या लक्षात आलं म्हणून तिने त्याच्यावरच गर्णी केली माझं माधू कुठं असेल हो माझं माधू कुठं असेल मामला गंभीर आहे भयंकर गंभीर आहे तरी पण मी समाधी लावून खरा प्रकार काय आहे ते पाहतो नरभक्षक चेटकीड आहे नुसती नरभक्षक नाही तर पतिभक्षक चेटकीड आहे
आपलं पाप नवऱ्याला कळलंय हे समजतात त्या चिटचिन आपल्या नवऱ्याचा बळी घेतात. सगळीकडे तिचा शोध करा आणि ती चिटचिन सापडली जिवंत तिला ठेवू नका. ठार मारा जा. कपिला गायच्या कासाला जनावर ढसलं. काय सांगतोस वय? कासाला तोंड लावून तूप पित होत. खरं? मी प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं. देवा सोमनाथ, मी कुऱ्हाड हल्ली त्याच्या फणावर, त्या गपकन खाली पडलं. काय कुऱ्हाड हल्ली? वय वय. अरे देवा, खोमण्या खोमण्या काय करून बसला तू? हे मला दाखव दे. चला चला. हे बघा हे बघा हे बघा, त्याच्या रक्ताचं थेंब हातात दिसलं बघा. अरे खोमण्या, तो नाग नव्हता, सुरतीचा सोमना खरा होता नागाच्या रूपाने. सर्वांना दर्शन द्यायला प्रत्यक्ष देवाचं रक्त आहे. काय म्हणता? काय सांगू तुला, काल रात्री मला प्रत्यक्ष सुरती सोमनाथाचं दर्शन घडलं. देव माझ्याशी बोलला, माझ्या हट्टासाठी इथून जायचं कबूल केले. त्याने म्हणाला, आधी नागाच्या रूपाने येऊन कपिलीचे दूध पिईन, मग त्याच ठिकाणी खणून पहा, मी स्वयंभू पिंडीच्या रूपाने प्रगट होईल. अरे माझ्या कर्मा, कसलं अघोरी पातक घडलं माझ्या हातात. देवाना हातही विशान दर्शन दिलं, मी त्याला दंडवत घालायचा सोडून कुऱ्हाड घातली त्याच्या डोसक्यात. देव तुमच्यासाठी धावून आलं, मी पातक्यानं त्याला माघारी घालू माघारी. अरे तुझा काय दोष, तू चांगल्या मनाने केलं, पण मी नाही त्याला माघारी जाऊ दे. तू पावडी आणि खुदळ आण, आत्ताची जागा आपण खडा लागू. दिल्या शब्दाला जागून सोमनाथ तिथं प्रगट झालाच पाहिजे. जा घेऊन ये, जा. मी आता थांबा, मी आता घेऊन येतो. शांतता शांतता. समोर आलेला एकंदर साक्षी पुरावा लक्षात घेऊन पंत मंडळीने आपलं मत सांगावं. ना मान्य ना, त्याप्रमाणे निर्णय सांगायचा ना, लढायला सांगायचा ना. न्यायाधीश महाराज, आम्हा पंतांच्या एकमतानं आरोपी मालाही दोषी आहे. हिनं तर आपल्या पतीची हत्या केली आहे, हिला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशी आमची न्यायाधीश महाराजांना विनंती. पंत मंडळीचं एकमत
आणि न्यायदेवतेचं पावित्र्य यांची कदर राखून मी शिक्षेचा निर्णय देतो. पुढं आलेल्या साक्षी पुराव्यावरून सिद्ध झालेलं आहे की आरोपी स्त्रीची वर्तणूक भीतीची नव्हती. ती रोज मध्यरात्री कोणालाही न कळू देता पापाचरण करायला जात असे. त्यावेळी ती दारण मारणही करीत असावी, कारण आपल्या पापाच्या आड येऊ नये म्हणून तिनं प्रत्यक्ष आपल्या पतीची हत्या केली आणि त्याचा प्रयत्न नाहीसही केलं. नाही नाही, मी काही केलं नाही. तिच्या गुन्ह्याचं भयानक गंभीर स्वरूप लक्षात घेता तिला जिवंत जाळण्यात यावं अशी मी शिक्षा फरमावतो. न्यायाधीश महाराज, न्यायाधीश महाराज, हा न्याव नाही, अन्याय होतोय हा. अहो, ज्याच्या ज्योतिवाणी शुद्ध आहे, पवित्र पतिव्रता आहे, आपल्या पतीची हत्या करणं शक्य नाही, हत्या करणं शक्य. अरे कोण आहे तो? न्यायाच्या कामात अडथळा आणतोय, काढा त्याला बाहेर. नाही नाही नाही, अहो त्या शुद्ध आहेत, पवित्र पतिव्रता आहेत, पतिव्रता आहे, पतिव्रता आहे. न्यायाधीश महाराज, माझ्या शिक्षेबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, मी ती भोगायला तयार आहे. पण एक विनंती आहे माझी. काय सांग. आपल्या समस्त गावकऱ्यांच्या पुण्याईनं प्रत्यक्ष सोरटी सोमनाथ आपल्या गावात येऊन दर्शन देण्यासाठी खोळांबलाय. ज्या ठिकाणी माझ्या कपिला गाईचं दूध नागदेव पीत होता ती जागा खणून पहा, तिच्यातून प्रत्यक्ष सोरटी सोमनाथाची पिंडी प्रगट होईल. माझ्या सांगण्याप्रमाणे पिंडी प्रगट झाली नाही तर लगेच शिक्षा अंमलात आणावी. ठीक आहे, आरोपी मालाईची विनंती कितीही मूर्खपणाची असली तरी न्यायाच्या दृष्टीनं तिला संधी देणं माझं कर्तव्य आहे. म्हणून तिच्या विनंतीप्रमाणे ती सांगते ती जागा तिची शिक्षा अंमलात आणण्यापूर्वी एकदा खडून पाहण्यात येईल. त्यातून काही निष्पन्न होणार नाही हे उघडच आहे. पण जर सोमनाथाची पिंडी प्रगट झाली नाही तर त्याच ठिकाणी शेजारी असलेल्या चितेवर तिची शिक्षा अंमलात आणली जाईल. शिक्षेची अंमलबजावणी उद्याच करण्यात येईल. खंडाचं काम बंद करा. आता वर या सगळ्यांनी, चला. मलाई, केवळ न्यायाचं पावित्र्य राखायचं म्हणून तुला संधी दिली, पण एक पुरुष गोल खणून त्या दगड माती फेरीत काहीही निघालं नाही, काहीही निघालं नाही. आता तू मरणाला सिद्ध हो. निदान शेवटच्या क्षणी तरी निर्मळ मनाला देवाचं नाव घे. चला भेटवा रचिता. पवित्र, त्यांच्या हातनं कधी पाप घडणं शक्य नाही, त्या कधी खोटं बोलणार नाही, माझा विश्वास आहे. त्याला आपण खरून बोलू.
मालू मालू कुठं होता तो तुम्ही? तुझा मग विसरून गेला हो, सगळं सगळं कळलंय मला. तू सती आहेस मालू, तू पुण्यवान आहेस. मला तुमच्या पाय धरून क्षमा मागायची. नाही मालू, खरं म्हणजे मीच तुझे पाय धरणार आहे. असं काय करता मालू? मालू आई 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 माधूला मारण्याचं तुझ्यावर आळ घेतलं. तू सांगितल्याप्रमाणे खरोखरी चित्रपामनाथाची पिंडी निघाली. सासर माहेर दोन्ही कुळाला तू धन्य केलंस. मी करंट्या कर्माची कोणत्या तोंडाने तुझ्याकडे क्षमा मागू? तुम्ही मला आईच्या ठिकाणी आईच्या मायेने एकदा जवळ घ्या. मला धन्य धन्य वाटेल. मलाही माझी आई भगवान श्री सोमनाथ की जय. मलाही तू धन्य आहेस, खरोखर धन्य आहेस. केवळ श्रद्धेच्या शक्तीवर तू सोरटीच्या सोमनाथाला इथे आणलंस. श्रद्धेनं परमेश्वराला साध्य करता येतं असा तू धडा घालून दिलास. आमच्यावर आणि पुढच्या पिढ्यावर तू कायमचे उपकार केलेस. तुझी पुण्याई थोर आहे मलाही. महाराज, परमेश्वराची लीला अगाध, त्याच्यावर आढळ श्रद्धा ठेवून कर्तव्य करीत राहणं हेच आपलं काम. देवा सोमनाथा, तुझ्या भाबड्या लेकीसाठी तू प्रगट झालास, सर्वांना दर्शन दिलंस. आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे. यापुढे दरवर्षी शेवटच्या श्रावणी सोमवारी नागरूपानं तू इथे येऊन सर्वांना दर्शन द्यावंस अशी तुझ्या लेकीची इच्छा आहे. तथा असतो. माझा धर्माचा भाऊ हा खोमड्या, त्यानं तुझ्या मस्तकावर चुकून घाव घातला, त्याला क्षमा कर. तो घाव भूषण म्हणून मस्तकावर कायमचा मिरविणे. तुझ्या पूजेचा मान या खोमड्याकडं वंश परंपरा अखंड राहू दे. तथा असतो. सतीचं वाण हाती घेऊन पुरं केलं त्याचं आज सार्थक झालं. जन्माचं सोनं झालं माझ्या. आता कसलीही इच्छा राहिली नाही. मलाही आता मी माझी राहिले नाही. निरोप द्या मला. चुकलं माकलं गोड मानून घ्या. सोमनाथाय नमः. ओम श्री 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 सोमनाथाय नमः. साध्वी मालाई श्री सोमनाथ पिंडीत विलीन झाली. तिच्या पुण्याईनं सुरटीचा श्री सोमनाथ करंजे गावात अक्षय वास करीत आहे. तिच्या श्रद्धेच्या सामर्थ्यामुळं दरवर्षी श्री सोमनाथ नागरूपानं या करंजे गावातल्या मंदिरात प्रत्यक्ष प्रगट होतो. हजारो भाविक
दर्शनासाठी जत्रेला येतात. अनंत पिढ्यावर तिने निरंतर उपकार करून ठेवले आहे. तिच्या श्रद्धेला कोटी कोटी प्रणाम. ओम श्री सोमनाथाय नमः. ओम श्री सोमनाथाय नमः.